हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आपला आस्वाद। मी आज तुम्हाला शेजवान पास्ताची रेसिपी दाखवणार आहे। ही रेसिपी खूपच सुंदर होते। लहान मुलांची तर ही रेसिपी खाल्ल्यावर मजाच मजा, आणि पास्ता तर लहान मुलांना भरपूर आवडतो। तर नक्की तुम्ही ही घरी ट्राय करून पहा। त्याचे साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे। तर चला पाहूया शेजवान पास्ता रेसिपी। ही रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये रिप्लाय कळवा। पास्ता मी गरम पाण्यात उकडून घेतलेले आहेत। हे स्प्रिंग अनियन आहे, थोडंसं गाजर, आलं, लसूण आणि सिमला मिरची। प्रथम पॅनमध्ये मी 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे थोडंसं बारीक चॉप केलेलं लसूण टाकत आहे। लसणाच्या पाकळ्या 8 ते 9 घेतलेल्या होत्या। 1/2 इंच आलं बारीक चॉप करून टाकलेलं आहे। आता हे आपण हाय फ्लेमवर फ्राय करून घेऊ। थोडासा असा कच्चापणाचा वास निघून जायला पाहिजे। अर्धा मी गाजर बारीक चॉप करून घेतलं होतं, तर ते आता मी घालत आहे। अर्धी सिमला मिरची ती पण टाकत आहे। थोडीशी कांद्याची पाट टाकत आहे। आता हे आपण मिक्स करून घेऊ। हे 2 मिनिटांसाठी चांगलं हाय फ्लेमवर फ्राय करून घ्यायचं आहे। आता ह्याच्यामध्ये मी थोडेसे चिली फ्लेक्स टाकलेले आहेत। आणि थोडीशी ऑरेगानो पावडर टाकलेली आहे। त्याने एक सुंदर फ्लेवर मिळतो आपल्या शेजवान पास्ताला। आता 2 चमचे मी शेजवान चटणी टाकलेली आहे। एक चमचा रेड चिली सॉस टाकत आहे। एक चमचा डार्क सोया सॉस टाकत आहे। आता हे आपण 1 मिनिटासाठी चांगलं मिक्स करून घेऊ। आता 2 चमचे टॅमॅटो सॉस टाकत आहे। एक चमचा व्हिनेगर घालत आहे। आता हे आपण मिक्स करून घेऊ। हे सगळं आपल्याला हाय फ्लेमवर करून घ्यायचं आहे। आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे, तर ते पण मिक्स करून घेऊ। एक चमचा साखर घालून घेऊ। ती पण आता आपण मिक्स करून घ्यायची आहे। आता आपण हे पास्ता टाकून घेऊ। आणि आता आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे पास्ता ह्याच्यामध्ये। खरोखर असा पास्ता तुम्ही शेजवान पास्ता बनवा, लहान मुलं आवडीने खातील।
यात आपण 2 मिनिटांसाठी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण स्प्रिंग अनियन टाकून घेऊ आणि आता हे मिक्स करून घ्यायचं आहे। जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन मिळत राहील। आता मी 1 चमचा कॉर्नफ्लोअर पाण्यात मिक्स करून याच्यामध्ये टाकलं होतं आणि ते घालताना आपण सतत मिक्स करून घ्यायचं आहे। थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आणि आता हे 2 मिनिटं आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे। सुंदर याची चव लागते आणि लहान मुलं आवडीने खातात। मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला स्वच्छ लिंक दिली आहे, तर त्याला तुम्ही क्लिक करून तुम्हाला माझ्या अगोदरच्या रेसिपी पाहता येतील। तर असा आपला हा शेजवान पास्ता रेडी झालेला आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की जरूर रिप्लाय कळवा। तर ही आपली शेजवान पास्ताची रेसिपी रेडी झाली आहे।